वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांजवळ पैसे नसल्याने आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून ई चलनद्वारे आता दंड आकारला जातो. मात्र अनेक वाहन चालक हा दंड देखील भरत नसल्यानं सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून समोर आली आहे. वाहतूक पोलिसांनी यावर तोडगा काढत शोध मोहीम आता सुरू केली आहे. अशा शोध मोहिमेदरम्यान धुळ्यामध्ये वाहन चालकांकडून सुमारे 1 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली जाते. धुळे शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते व पथकातील कर्मचाऱ्यांनी शहरातील शिवतीर्थ परिसराजवळ आज विशेष मोहीम राबवली. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून तसेच थकीत ई चलन असलेल्यांकडून दंड वसूल केला गेला. आपण रोज वाहतुकीचे कर्मचारी वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम त्यांनी तोडल्यामुळे जे आपण त्यांच्यावर दंड टाकत असतो ऑनलाईन मशीनद्वारे, ई चालनचं जे मशीन आहे त्याद्वारे, परंतु कारवाई आपण नेहमी करत असतो पण लोक त्यावेळी त्यांच्याकडे कॅश उपलब्ध नसल्याने ती रोख रक्कम त्यावेळी भरत नाही. परंतु 2022-23 असे जुने आपण चालन जे पेंडिंग आहेत त्या विषयाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तो मागील पेंडिंग जो दंड आहे तो वसूल करण्याचं पण गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही आता महिन्यातनं 4 ते 5 दिवस असे मोहीम राबवून आज जशी आम्ही मोहीम राबवली फक्त या विषयावर आम्ही फोकस करणार आहोत की मागील जो पेंडिंग दंड आहे तो वाहन चालकांकडनं आम्ही त्यांना समजावून सगळं कायद्यातलं प्रोव्हिजन समजावून त्यांच्याकडनं तो भरून घेत आहोत, जेणेकरून त्यांना कोर्टाची नोटीस येणार नाही, कोर्टात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जागेवरच त्यांना ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांचा जास्त वेळ जाऊ नये म्हणून जास्तीत जास्त कर्मचारी आम्ही इथे वापरले. आज आम्ही 8 अंमलदार या ठिकाणी नेमले, जेणेकरून वाहनधारकांचाही जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही आणि शासनाचीही दंड वसुली चांगल्या पद्धतीने होईल. साहेब, साधारण किती दंड प्रलंबित आहे आणि किती वसूल झाले? प्रत्येक 2022-21 आता कमी दंड राहिले शिल्लक, परंतु जे 22-23 या वर्षाचे रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे की 1.5 ते 2 कोटीच्या घरात आता दंड पेंडिंग आहे. त्यामुळे अशा मोहीम घेतल्या आजर तर ती रक्कम कमी होते कालांतराने. किती वसूल झाली आता? आज रोजी आम्ही सकाळी 11:30 वाजेला ही मोहीम सुरू केली होती. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 40,000 रुपये रक्कम दंड वसूल केलेली आहे. या मोहिमेद्वारे आज जवळपास 40,000 रुपये दंड वसूल करण्यात आला असून ई चलनद्वारे थकीत दंड भरून सहकार्य करण्याचं आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केलंय. यामुळे धुळेकरांनो आपल्या वाहनावर देखील दंड असेल तर तो आजच भरून मोकळे व्हा, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जाण्याचा इशारा देखील यावेळी वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलाय. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.